मधील 190 प्राथमिक शाळा आजपासून सुरू होणार आहेत. जम्मूमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती श्रीनगरच्या उपायुक्तांनी दिली आहे. तर जवळपास 14 दिवसांनी आज श्रीनगरमधील या शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत. आणि याच संदर्भात अपडेट देण्यासाठी आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, तब्बल 14 दिवसांनी श्रीनगरमधील 190 शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत, काय अपडेट तिथून? तर प्रशांत यांच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज पोहोचत नाही, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आपण पाहतोय जम्मू काश्मीरमध्ये खरं तर 14 दिवसांनी आता या ठिकाणी श्रीनगरमध्ये 190 प्राथमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. प्रशांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, माझा आवाज येतोय? बोला बोला. प्रशांत, 14 दिवसांनी श्रीनगरमधील शाळा सुरू होत आहेत, काय अपडेट, काय खबरदारी घेण्यात आली आहे, काय तिथली परिस्थिती? आणि खास करून जर बघितलं 14 दिवसानंतर ज्या पद्धतीने 370 हे कलम आहे हटविल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीर परिसरामध्ये संचारबंदी होती. मोठ्या जवळपास 38,000 निमलष्करी दलाचे जवान हे तैनात होते. आज सोमवारी आज सर्व जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले की ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळा आजपासून सुरू कराव्या. त्यासाठी सर्व ती तयारी कालपर्यंत पूर्ण करण्यात आली होती. मोठ्या संख्येने ज्या मोठ्या शाळा आहेत तिथे देखील निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. सोबतच ज्या ज्या भागामध्ये हिंसात्मक घटना होण्याची शक्यता आहे त्या भागांमध्ये मोठ्या संख्येनं पोलीस बळ आणि निमलष्करी दल असे दोन्ही दल तैनात करण्यात आले आहे. आणि सर्व ती काळजी घेतली जाते, कुठल्या प्रकारचा हिंसाचार उफाळू नये आणि शाळा ज्या पद्धतीने सुव्यवस्थित पद्धतीने सुरू व्हावी आणि हळूहळू जम्मू काश्मीरची परिस्थिती रुळावर यावी असाच प्रयत्न राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा आहे. स्टुडिओ अगदी प्रशांत, त्यामुळे आता शाळकरी विद्यार्थ्यांचा आणि तिथल्या नागरिकांचा याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशीच अपडेट देत राहा तुर्तास. धन्यवाद. बघत पुढची बातमी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप खासदार हंसराज हंस यांच्या वक्तव्यामुळे सध्या नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांना धुलाई करण्याची धमकी गडकरींनी दिली आहे, तर तिथेच JNU ला मोदींचं नाव देण्याचा सल्ला हंसराज हंस यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गडकरी मनात जे आहे ते कोणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे बोलतात, मात्र यामुळे वादही निर्माण होतो. यावेळीही असंच झालं. अभी डायरेक्टर ट्रान्सपोर्ट कमिश्नर आहे, म्हणाले तुम या 8 दिन में सुलझाओ नहीं तो मैं लोगों को बोलूंगा कायदा हाथ में लो और धुलाई करो करके. मेरे गुरु ने यह सिखाया कि जो व्यवस्था तुमको न्याय नहीं देती उसको उखाड़ के फेंक दो. दिल्लीतलं JNU आणि भाजपचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे. JNU मध्ये मोदी सरकारच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली होती, त्यामुळे भाजप कार्यकर्ते JNU वर संतप्त प्रतिक्रिया देत असतात. पण भाजपचे खासदार हंसराज हंस यांनी तर आता JNU चं नावच बदलण्याचं वक्तव्य करून नव्या वादाला सुरुवात केली आहे. इसका नाम रख दो है MNU. मोदी जी के नाम पे भी कुछ होना चाहिए. नितीन गडकरी नागरिकांना अधिकाऱ्यांची धुलाई करण्याचा सल्ला देतात, याचाच अर्थ सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाहीये. एकंदरीतच दोन नेत्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, News18.